पाडव्याच्या शोभायात्रेत दंगल कशी नाही, महाविकास आघाडीच्या सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। दंगल झालेल्या ठिकाणी सभा घेणं योग्य आहे का, सभेच्या परवानगीबाबत गिरीश महाजन यांचं वक्तव्य, महाविकास आघाडी मात्र सभेच्या भूमिकेवर ठाम। छत्रपती संभाजीनगर हिंसाचार प्रकरणी आरोपींना 7 दिवसांची कोठडी, दंगलीत एकाचा मृत्यू, 14 पोलीस जखमी। छत्रपती संभाजीनगरात पुन्हा 2 गटात संघर्ष, घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आग्रही, निवडणुकीसाठी इतकी घाई कशाला, अजित पवारांनी काँग्रेसला सुनावलं। एमसीए निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्याचा अजित पवारांचा प्रयत्न, नरेश मस्केंचा गौप्यस्फोट, नरेश मस्के यांनी डिवचल्यावर राष्ट्रवादीचा संताप। संयोगिता राजे छत्रपती यांचा अपमान केला नाही, संयोगिता राजेंच्या पोस्टवर काळाराम मंदिराकडून स्पष्टीकरण, पुराणोत्तर पद्धतीने पूजा करण्यास संयोगिता राजेंचा विरोध। राज्यात कोरोनाचा आलेख वाढताच 694 नवे रुग्ण, 14 दिवसात तिप्पटीने रुग्णवाढ। राज्यात अवकाळीचे पुनरागमन, विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान।